आईची स्थिती गोंयांत आयचे घडीक जवळपास जर पळयत जाल्यार 853 एक्टीव केसीस आसा, 825 रिकवर्ड केसीस आसा, आनी ऑल टुगेदर 1684 द रेशियो पळयत जाल्यार 50% ऑफ द केसीस ह्यो रिकवर्ड जायत आसा. आमचे डेलीची टेस्टींग जर पळयत जाल्यार अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 2300 आसपास आमी डेली टेस्टींग वेगवेगळ्या कंटेनमेंट झोन वेगवेगळ्या भागांतल्यान आमी टेस्टींग करीत आसा. आयज खरो रेशियोज खूब बरो आसा, 73 जे आसा हे पॉझिटिव्ह जाले आनी जवळपास 111 हे रिकवर जाले. रिकवर जाल्ल्यांक सगळ्यांक आमी घरा धाडटा आनी पॉझिटिव्ह केसीस ज्यो ज्यो मेळटा त्यो अजूनही आमी आमच्या आयदर कोवीड हॉस्पिटल सिमटोमॅटीक आनी असिमटोमॅटीक आसलेल्या सगळ्या जाणांक आमी कोवीड केअर सेंटरांत धाडटा. तशें तुमकां सगळ्या जाणांक खबर आसा गोंयच्या वेगवेगळ्या भागांनी आमकां पॉझिटिव्ह पेशंट्स मेळ्ळे ज्या ज्या जाग्यार, म्हणजे आमचो हेल्थ डिपार्टमेंटाचो स्टाफ आसतलो किंवा पुलीस डिपार्टमेंट आसतले किंवा बाकी इतर लोकांच्या संपर्कांत आयिल्ले लोक हे सगळे मेळून हो 853 फिगर जो आसा हो आसा ताका आयचो फिगर हो एड जातलो. बट ज्या ज्या जाग्यार आमी मायक्रो कंटेनमेंट झोन आयसोलेशन्स बाकीचे कंटेनमेंट झोन हे सगळे डिक्लेर केल्या आनी ताज्या उपरांत आमचो आमी कोविडाचेर किंवा कोरोना व्हायरसाचेर कंट्रोल दवरपाचो प्रयत्न सरकारा कडल्यान सदोदीत आमी करीत आसा. सगळ्यांत पयल्यान पयलें आमी पळयलें की ज्या पद्दतीत कोरोना व्हायरसाचो हे व्हायरस पसरता ज्या पद्दतीत इन्फेक्शन एका कडल्यान दुसऱ्या कडेन वता, म्हणसर आमी जशें म्हणटा की परत परत की सोशल डिस्टन्सींग मेनटेन करपाक जाय, मास्क वापरपाक जाय, आमकां सॅनिटायझर वापरपाक जाय आनी लोकांनी तें फॉलो करप किंवां हें गरजेचें आसा. लॉ एन्फोर्समेंट आमी आमच्या पद्दतीत करता बट आजुनूय बी ताका खंय तरी आनीक टायटन जावचें किंवां आनीक स्ट्रिक्टनेस येवपा खातीर आमी काल आमचे काही मिनिस्टरांच्या बरोबर मिटींग्स घेतली आनी त्या मिनिस्टरांच्या बरोबरच्या मिटींगेनी काही जबाबदारी ज्यो आसा ह्या त्या मिनिस्टरां कडेनूय दिल्या, ज्या त्या निमित्तान आमचे सगळे मिनिस्टरूय बी एक्टीव रित्या त्या तालुक्यांत वचून मागीर DYSP आसतलो, PI आसतलो, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, इवन दो द मॅडिकल ऑफिसर हेल्थ ऑफिसर ऑफ डॅट कन्सर्न तालुका हांच्या बरोबर मिटींग करतलो आनी थोडेशें स्ट्रिक्टनेस येवपा खातीर लोकांच्या मदीं आनिकूय बी थोडोसो स्ट्रिक्टनेस म्हणजे फेस कवर किंवां आमी सोशल डिस्टन्सींग हें सगळें मेनटेन जावपा खातीर म्हाका दिसता ह्यो मिटींगो घेवन ते लोकां मदीं आजुनूय बी लोकांक आव्हान करतले आनी लॉ एन्फोर्समेंट सुद्दां जो आसा पळय न्ही हो आनीक कडप करपा खातीर फाल्यांच्यान सगळे एक्टिवली आमचे सगळे मिनिस्टर्स हे सगळ्या तालुक्यांनी वतले. जशें हांवें म्हटलां की मारमागोवा तालुक्यान मिनिस्टर बापा माविन गुदिनो प्लस मिलिंद हे दोगूय जाण त्या तालुक्याची पुराय जबाबदारी जी आसा. इवन तो हे करता आसतना थंयसरलो कंटेनमेंट झोन मागीर आमच्या कलेक्टराच्या बरोबर उलोवन तांकां सगळ्या जाणांक आमी ऑलरेडी डिक्लेर केला की इम्युनिटी बुस्टर डोस जो होमिओपॅथीक मेडिसीन आर्सेनिक कंपाऊंड जो आसा हो सगळ्यांक डिस्ट्रिब्यूट करपाचोय ठरयला आनी फाल्यांच्यान सोमार पासून वेगवेगळ्या आमदारांच्या मार्फत पंचायतीच्या मार्फत सगळ्या जाणांक इम्युनिटी बुस्ट जावपाक जाय म्हणून आयुर्वेदीक आनी होमिओपॅथीक मेडिसीनचें डिस्ट्रिब्युशन हें खूब मोठ्या प्रमाणांत पळयलां. ते प्लस थंयसर आशिल्लें कोवीड केअर सेंटर म्हणजे त्या कोवीड केअर सेंटरांत जे आमचे असिमटोमॅटीक पेशंट्स आसात तांची काळजी वेवस्थीत जाता काय ना, म्हणजे तांकां जेवण टायमार ही सगळी काळजी घेवपाक एकदां त्या कोवीड सेंटराचेरूय किंवां प्रायमरी हेल्थ सेंटरांत पुलीस स्टेशनाचेर सगळे कडेन विजीट करून मिनिस्टरूय स्वता पळयतले आनी जेणे करून आमी सगळ्या लोकांचे काही कम्युनिकेशन्स आसत जाल्यार तांच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकां पर्यंत पावयतले. मारमागोवा तालुक्यान बापा माविन आनी मिलिंद हे दोगूय जाण पळयतले. आमी काणकोण आनी काणकोण तालुक्यांत आमचो उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे काणकोण तालुक्यांत वचून थंयसर पर्सनली मिटींग बीन कंडक्ट करतले. त्याच बरोबर सालसेत तालुक्यांत बाबू कवळेकर आनी फिलीप नेरी हे जे दोगूय आसा हे सालसेत तालुक्याची सगळी मिटींग होल्ड करतले आनी ह्या जेंका सांगला त्या जाग्यार ते मिटींगूय घेतले. सत्तरी तालुक्यांत आमचे आरोग्य मंत्री बाब विश्वजीत राणे हे मिटींग होल्ड करतले. फोंडा तालुक्यांत बाब विश्वजीत राणे आनी गोविंद गावडे हे दोगूय जाण मेळून कंबायन मिटींग होल्ड करतले. त्याच बरोबर पेडण्या तालुक्यान आमचो उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर प्लस विश्वजीत राणे
हे बी थंयसर वचून कारण प्रायमरी हेल्थ सेंटर आनी बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर ही मिटींग कंडक्ट करतले. बार्देस तालुक्याची मिटींग आमचे बाब मिनिस्टर मायकल लोबो हे कंडक्ट करतले. त्याच बरोबर केपें सांगे ह्या दोनूय तालुक्याच्यो मिटींग बाप मंत्री बाब निलेश काब्राल आनी धारबांदोडा बाब निलेश काब्राल आनी दिपक पावसकर हे दोगूय जाण हांगासल्यो मिटींग्स घेवन थंयसरले मॉनिटर म्हणजे आमच्या त्या जाग्यार जर कोवीड सेंटर आमी उघडला जाल्यार ते कोवीड सेंटर कशें चल्ला कितें चल्ला हे सगळें पळयतले. बिचोले तालुक्यांतली मिटींग फाल्यां सकाळीं हांव स्वता कंडक्ट करतलो. तिका आमचे सभापती हे प्रेजेंट आसतले. बिचोले तालुक्यांतले येवपी प्रायमरी हेल्थ सेंटर बिचोले प्रायमरी सी एच सी साखळे आनी आमचे पुलीस स्टेशन बिचोले प्लस मये प्रायमरी हेल्थ सेंटर ह्या सगळ्यांची मिटींग हांवें सकाळीं 9 वरांचेर आमच्या बिचोलेच्या पुलीस स्टेशनांत दवरल्या. ताका बाब प्रवीण जाटिये आसतले आनी ओवरऑल बिचोले तालुक्याचो रिव्यू ह्या त्या मिटींगेच्या माध्यमांतल्यान हांवूय स्वता घेतलो. तिसवाडी तालुक्याची मिटींग जी आसा ही हांव स्वता आनी आमचे मिनिस्टर मॅडम जेनिफर मोन्सेरात ही दोगांय जाण मेळून आमी तिसवाडी तालुक्यांतले सगळे येवपी पुलीस स्टेशन्स परत थंयसर येवपी हेल्थ सर्विसीस ह्या सगळे स्टाफ कोवीड सेंटर ह्या सगळ्यांची मिटींग ही वेगळ्या पद्दतीन आमी कंडक्ट करतले. ह्यो मिटींग कंडक्ट केल्या उपरांत थंयसरली कोवीड केअर सेंटर्स आनी बाकीच्या बाबतीत सगळो विशय हो सगळ्या लोकांच्या पर्यंत आनी सगळी काळजी घेवपा खातीर हाजी मिटींग यूजफूल ठरतल्यो. रिगार्डींग आमचो पयलो कंटेनमेंट झोन जो आमी मांगूर हिल डिक्लेर केलो आनी मांगूर हिलांतल्यान वेगवेगळ्यो केसीस अजूनय बी म्हणजे पॉझिटिव्ह जायत आसा आनी कंटेनमेंट झोन थंयसरल्या लोकूय बी थोडोसो अनरेस्ट आसा. त्या खातीर काल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलाचेर आमी मिटींग घेतल्या उपरांत मांगूर हिलाच्या बाबतीत पूर्ण मांगूर हिल सॅनिटायज करपाची इन्स्ट्रक्शन्स दिली आनी आज पुराय मांगूर हिल हें सॅनिटायज केलें. थंयसर आशिल्लो म्हणजे तो क्लिनिनेस ड्रायव्ह जो आसा हे म्युन्सिपाल्टीचो थंयसरलोच स्टाफ ते विदीन दॅट वार्ड तो घेवन क्लिनिनेस ड्रायव्ह आज मांगूर हिलांत कवर केलो. आमी थंयसर तांकां ड्राय राशन जे डिस्ट्रिब्यूट करताले ते ड्राय राशन आनीकूय बी मोठ्या प्रमाणांत फ्री ऑफ कॉस्ट म्हाका खबर आसा थंय रावपी लोक हे डेली वेजीस जे आसा आनी तांकां डेली वेजीस पेमेंट मेळनासल्या कारणान प्रॉब्लेम आसा बट हे कंटेनमेंट झोन आसल्या कारणान तांकां थोडे दीस हे सहन करचे पडटले. बट ड्राय राशन वाटपाचे डिस्ट्रिब्युशन करपाचे मोठ्या प्रमाणांत आमी थंयसरूय तयारी केल्या. आनी द स्पेशल मिटींग रिलेटेड टू द कंटेनमेंट झोन मांगूर हिल ही फाल्यां 11:30 वरांचेर हांवें सेक्रेटरेट कॉन्फरन्स हॉल हांगासर दवरल्या. त्या मिटींगेक आमचे मारमागोवा तालुक्याचे 4 आमदार म्हणजे मिनिस्टर माविन मिलीन कार्लूस बाप आनी अलिना ही प्रेजेंट आसतली. सेक्रेटरी हेल्थ परत सी एस आनी बाकीचे रिलेटेड सगळे DGP पासून बाकीचे सगळे स्टाफ थंयसरले मोजके जे काही काउन्सिलर्स ज्या वार्डा कडेन रिलेटेड आसा डेप्युटी कलेक्टर्स ह्या सगळ्या जाणांक विश्वासान घेवन की कंटेनमेंट झोनाच्या बाबतीत आमकां फर्दर डिसिजन जे घेवपाक जाय म्हणजे थंयसरले टेस्टींग थंयसरले कितले लोक पॉझिटिव्ह आयला हाजेर डिटेल स्टडी करपा खातीर फाल्यां 11:30 वरांचेर मिटींग जी आसा ही स्पेशल मिटींग आनी हाय लेवल कमिटीची मिटींग जी आसा ही मांगूर हिलाच्या बद्दल फाल्यां ऑर्गनायज केल्या आनी ताज्या उपरांत मांगूर हिलाच्या बद्दल निर्णय जो आसा हो घेतलो वयतलो. दीस इज रिगार्डींग द मांगूर हील. आज म्हाका खूब सांगपाक वायटूय दिसता आनी खेदी आसा. वास्को म्युन्सिपाल्टीचो एक काउन्सिलर तसो तो सिनियर सिटीजन इज एप्रॉक्सिमेटली 72 इयर एज ओल्ड बाब पाश्कोल डिसोजा आमचो एक्स मिनिस्टर जुजे फिलीप डिसोजा हांचो व्हडलो भाव हेका देहांत एक्सपायर्ड जालो. त्या बद्दल हांव दुख्ख व्यक्त करतां. हांवें वैयक्तीक तांकांय फोन करून दुख्ख व्यक्त केला. खूब वायट दिसता कारण एखादो आमचो काउन्सिलर थंयसरलो म्हणजे इज इन कोम ऑर्बीट कंडीशन ताजी 72 एज आशिल्ली डायबिटीक आशिल्ली बाकीचे सगळे डिजीज ताका आशिल्ले खूब दीस कोवीड हॉस्पिटलांत एडमिटूय आशिल्लो. त्या बद्दल हांव दुख्ख व्यक्त करतां. तुमकां सगळ्यांक आमचे हेल्थ मिनिस्टर हांच्यांनी सांगलाय बी प्लाझ्मा थेरपी आमी थोड्या दिसांनी सुरू करपाचे आसा. ताज्या बद्दलची परमिशन्स आनी ताज्या बद्दलची तयारी प्लाझ्मा थेरपी सुरू करपा खातीर आमी ऑलरेडी सुरू केला. आमी वेगवेगळे कडेन आमची COVID-19 केअर सेंटर सुरू केल्या. जशी जवळपास आमी कोवीड केअर सेंटर आमची नॉर्थ गोवान कळंगूट रेजिडेंसी आनी कळंगूट रेजिडेंसीची एनएक्स बिल्डींग ताज्या उपरांत साई हॉस्टेल हे आमच्याकडे ऑलरेडी आम्ही आणि
कोविड केयर सेंटर म्हणून सुरू केल्लें आसा. ताज्या व्यतिरिक्त आमी साउथ गोवान आमची PHC शिरोडा, कोलवा रेजिडेंसी, फार्मागुडा रेजिडेंसी, फातोडा इंडोर स्टेडियम, MPT हॉस्पिटल आनी मारगांव रेजिडेंसी ह्यो आमी आमच्यो कोवीड केयर सेंटर म्हणून डिक्लेर केला. आमच्या प्रत्येक कोवीड केयर सेंटरचेर आमची एक मेडिकल टीम म्हणजे 24/7 थंयसर आमची मेडिकल आनी पॅरामेडिकल एक डॉक्टर प्लस वन नर्स प्लस थंयसर अटेंडंट ताज्या व्यतिरिक्त हाऊसकीपींग स्टाफ हो सगळो स्टाफ थंयसर फूल टायम काम करता. ताज्या व्यतिरिक्त आमचो त्या भागातलो मामलेदार हो ताजो इन्चार्ज आसता. आतां आमचे कन्सर्न मिनिस्टर हेय बी त्या कोवीड केयर सेंटराचो फॉलोअप घेतले. थंयसर कशा पद्दतीन वेवस्थीत काळजी आसा काय ना हाजोय कंटिन्युअसली फॉलोअप जो आसा हो तांचे कडल्यान घेतलो वयतलो. आमी नवीन कोवीड केयर सेंटर आमकां कशें आसा आतां पर्यंत आमचे कडेन कोवीड हॉस्पिटल हाजे 250 बेड्स आनी कोवीड केयर सेंटर ही 1000 बेड्सची सोय आशिल्ली. आमकां एडिशनल 500ची वेवस्था कारण आमी आतां जुलय म्हयन्याची आज 5 तारीख आसा अजुनूय बी सांगून जो की पावसांत हें इन्फेक्शन वाडूं शकता ही तत्राय लक्षांत घेवन सरकारान पुराय तयारी केल्या. आनी 500 बेडचे कोवीड केयर सेंटर आमी फार्मागुडी वयले आमचे IIT हॉस्टेल, इंजिनियरींग कॉलेजचे हॉस्टेल, ITI बिल्डींग्स हे सगळें धरून 500 बेड एकीच कडेन वेवस्था करप. वेगवेगळे तांकां रुमांक, टॉयलेट्स आनी बरी वेवस्था दिवपा खातीर आनी फूल टायम थंयसर आमची मेडिकल टिम्स परत थंयसर हाऊसकीपींग टिम्स, कॅटरर टिम्स ही पूर्ण वेवस्था ही थंयसर दिवपाची सोय केल्ली आसा. इवन जो कोवीड केयर सेंटरांनी सपोज आपलो कोणी एडमीट आसा आनी ताका जर आपल्याक जेवण व्हरून घरा कडल्यान प्रोवायड करपाक जाय आसत कोवीड केयर सेंटरांत भितर वचपाची गरज ना. ती फेसिलिटीज आमी अवेलेबल करून दिल्या कारण भायर रावल्ले आसल्या कारणान जेवण जर वेवस्थीत मेळना जाल्यार आनीक तेजी इम्युनिटी कमी जाता. बऱ्याच जाणांनी आमकां रिक्वेस्ट केली तांच्यानी आपलें टिफीन हे आमच्या कोवीड केयर सेंटराच्या भायल्या गेटीर जर व्हरून जर पायलें आपल्या टिफिनाचें नांव लावन जाल्यार आमचे अटेंडंस हे तेज्या पर्यंत ते कोवीड जो पेशंट असिम्पटोमॅटीक पेशंट जो आसा हे ताज्या पर्यंत पावयले वयता. अशीच आनीक वेगवेगळे कडेन कोवीड केयर सेंटर कदाचीत आमकां जर पेशंट वाडले जाल्यारय आमकां ती कोवीड केयर सेंटर ही ओपन करची पडटली. ताज्या खातीर आमी वेगवेगळ्या पद्दतीची तयारी जी आसा ही वेगवेगळ्या पद्दतीची तयारी आमी दवरलेली आसा. एडिशनल नर्सिंग स्टाफ, एडिशनल डॉक्टर्स हे घेवपा खातीर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस स्पेशली म्हणजे कालच्या आमच्या मिटिंगेंत डिसायड जाला आनी त्या प्रमाणे एडिशनल स्टाफ जो आमकां लागता तो स्टाफ जो आसा कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर एज अ स्पेशल केस म्हणून कोविडा खातीर लागपी सगळो स्टाफ हो घेतलो वयतलो. ताजी तयारी बी जी आसा पळय न्ही ही आमी केल्ली आसा. आयज पर्यंत इंटरनॅशनल आमी पळयता की गोंयान म्हणजे गोंया भायर आसपी वेगवेगळ्या स्टेटींनी आसपी गोवन हे परत येयले. स्पेशली आयज पर्यंत गोवन जे स्टँडर्ड आउटसायड कंट्री आशिल्ले अशे इंटरनॅशनल अरायवल्स हे जवळपास 4547 बाय चार्टर फ्लायट्स आयले आनी 1925 हे बाय MPT बाय क्रूज ह्या हातूंतल्यान आयले. त्या त्या जाग्या वयल्यो इंडियन एम्बसी हांच्यानी आमकां खूब मदत केली. आमचे NRI ऑफीस, आमचे मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेर्स किंवां आमी जशें म्हणटा की आमचे एक्सटर्नल अफेर्स मिनिस्टर्स, द एविएशन मिनिस्टर्स, आमचे MHA माननीय मंत्री, माननीय होम मिनिस्टर माननीय श्री अमित शाह, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या मार्गदर्शना सकयल आमी इतक्या सगळ्या गोवनांक भायरसून हाडपाक शकले. पण हाज्या बरोबर एक गजाल म्हत्वाची आसा की खुबशे जाण हे इंटरनॅशनल्स आनी नॅशनल जे पॅसेंजर आयले तातूंतूय बी काही लोक जे आसा हे वेगवेगळ्या पद्दतीचे राजकारण करपाक पळयता. पण एक बरी गजाल म्हज्या लक्षांत आयली की आमचे गोवन जे वेगवेगळे एब्रॉड स्टँडर्ड आसा तांच्यांनी गोंयकारांक मदत करपाचो वेगवेगळ्या पद्दतीचो कॉर्डिनेशन केलें त्या त्या इंडियन एम्बसी कडेन. तशेंच दुबय आशिल्ले बाय वैशाली कवठणकर हांणी खुबशा आमच्या गोवन्स थंयसर जे आशिल्ले तांकां इंडियन एम्बसी कडेन आमच्या दुबयच्या कॉर्डिनेट करून थंयसरल्यान ताका हांगासर हाडपा खातीर खूब मोठ्या प्रमाणांत मदत केली. खूब जाणांनी म्हाका स्वता फोन करूनही सांगले तर ती स्पेशली बाय वैशाली कवठणकर जे गोंयकारांच्या वतीन हांवूय ताका देव बरें करूं म्हणटा. अशे कितलेशेच जाण आसतले जेंची म्हाका कदाचीत जे हांव पळयता की थोड्या जाणांनी जेंची नांवांय खबर ना बट वेगवेगळ्या पद्दतीन तांच्यांनी जेंच्यांनी मदत केली अशा वेगवेगळ्या
जणांच्या हांव उपकारी आठयता. हांव की आमी सगळ्या जाणांनी परत एकदां म्हणजे कोरोना व्हायरसाचेर जर कंट्रोल करतले आसत किंवा COVID-19 ह्या दुयेंसाचेर कंट्रोल करतले आसत जाल्यार सगळ्यांच्या मदीं खूब मोठ्या प्रमाणांत लोकांनी सोशल डिस्टन्स आयजूनय बी म्हणजे 7 डॅथ जाल्या उपरांत सुद्दां की गोंयकारांक कोरोना व्हायरसाचो एक एकदां भंय दिसना काय कितें हो प्रस्न म्हाका पडटा. आमी कितलेशाच लोकांक फायन घालता, कितलेशाच लोकांनी म्हणजे मास्क वापरना हाज्या खातीर फायन्सूय घालता, बट तें जाल्या उपरांत सुद्दां लोक ज्या पद्दतीन शिस्तीत वागूंक जाय तें वागतना म्हाका दिसना. ते म्हजे परत एकदां सगळ्या गोंयकारांक तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान हांव रिक्वेस्ट करता की आमकां सोशल डिस्टन्सींग मेनटेन करपाक जाय, आमकां मास्क हो कंपलसरी वापरपाक जाय, हाज्या पासूनच आमी सगळे जाण जे आसा हे COVID-19 कंट्रोल करपाक शकतले. सगळ्यांचे सहकार्य हे गरजेचे आसा. फाल्यांच्यान परत एकदां नेटान लोकां मदीं म्हणजे हेजेर कंट्रोल करपा खातीर विविध वेगवेगळ्यो उपाययोजना सगळ्या डिपार्टमेंटांच्या सहकार्यान हे करतले. गोंय राज्य अजूनय बी आपली SOP जी आसा टील डेट जरी ट्युरिझम सुरू झाले आम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर द जो मनीस भायरसून येता ताज्या खातीर सगळी प्रोसिजर खंयसरूच कॉम्प्रमायज करूंक ना. त्या प्रत्येक मनशा खातीर म्हणजे बाय ट्रेन आसतलो, बाय प्लेन आसतलो, बाय रोड आसतलो किंवा बाय शीप आसतलो ह्या सगळ्या खातीर सगळी प्रोसिजर्स अजूनय बी तोच प्रोटोकॉल आम्ही फॉलो करता आणि ताकाच लागून आम्ही अजूनय म्हणटा तशें सगळ्याचेर की कंटेनमेंट झोन आसत किंवा भायरसून येयलो मनीस आसत ताजेर कंट्रोल करता. बट एक लक्षांत आयलें भायरसून येवपी ऑन एन एवरेज म्हणजे 400 ते 500 लोकां पैकी फक्त एक 4 सिंगल डिजिट नंबर 4 ते 5 लोक जे आसा हे आमकां पॉझिटिव्ह मेळटा. म्हणून आतां कंटेनमेंट झोनान आसतल्या लोकां पासून आमी आमकां चड मोठ्या प्रमाणांत एकामेका कडेन कोरोना व्हायरस पसरपाचो प्रयत्न आसा. म्हजी सगळ्या लोकांक विनंती आसा, सगळ्या गोंयकारांक विनंती आसा की आमी एकामेकाच्या घरांत वचपाचे बंद करपाक जाय. शेजाऱ्याच्या घरांत सुद्दां तो बरो ना जाल्यारय तेजी खबर घेवंक वचपाचें ना. कसल्याच कार्यक्रमांक आमी चुकून सुद्दां कोणाचो बर्थडे सेलिब्रेशन आसत, कोणाचें लग्न आसत, दुसऱ्याच्या कार्यक्रमांक वचप आमी स्वता एवॉयड करचें आनी दुसऱ्याकूय बी आमी आमच्या घरांत आपोवचो न्ही, जेणे करून ज्या माध्यमांतल्यान सांगू नजो आज असिम्प्टोमॅटीक पेशंट्स कोण आपल्या घरांत येवन आपल्याक कोरोना व्हायरस हो पसरूंक शकता हाजी काळजी समेस्त सगळ्या गोंयकारांनी घेवपाक जाय अशें म्हाका दिसता. ताज्या खातीर आमी जर इतकें अवॉयड केलें म्हणजे सोशल डिस्टन्सींग पाळें एकामेकाच्या घरांत थोडे दीस आनीक थोडे दीस जर गेले ना जाल्यार निश्चीतच म्हणजे हाजेर जो कंट्रोल येवपाक जाय तो कंट्रोल हाडपा खातीर सगळ्या लोकांचें सहकार्य हें खूब मोठ्या प्रमाणांत जाय तें मेळटलें हाजी अपेक्षा करता आनी म्हाजी सोंपयता. देव बरें करूं. गरम कोवीड हॉस्पिटलान आतां पर्यंत आमचे कडेन 250 बॅड आसा. आमच्या कडेन चडशे पेशंट हे असिम्प्टोमॅटीक आसा, बट तरी सुद्दां आयज कोवीड हॉस्पिटलान जवळपास 80 पेशंट एडमीट आसा. भितरले जवळपास 30 ते 35 पेशंट हे सिम्प्टोमॅटीक आसा. जेंकां मायल्ड सिम्पटम आसा तेंकां सुद्दां आमी कोवीड हॉस्पिटलान दवरल्या. बट कदाचीत म्हणजे जर लागले जाल्यार आमी सेकेंड हॉस्पिटल सुद्दां कोवीड हॉस्पिटल म्हणून अजून एक आमकां डिक्लेर करपाक जाय. ते प्रयत्न चालू आसा. थोड्या दिसांनी आमकां गरज लागली आसत जाल्यार सेकेंड कोवीड हॉस्पिटल हे आमी डिक्लेर करतले. महाभिशण ना. हांव परत तुका हांव म्हाजो विशय क्लियर करता. हांवें जेन्ना म्हटलां की आमकां अजुनूय बी एकामेकाच्या घरांत वचपाची खूब संवय जाल्ली आसा, आमी अजुनूय बी सिरियसलीस ना कोणाचो तरी बर्थडे आसत जाल्यार शेजाऱ्यांक आफयता आनी बर्थडे सेलिब्रेट करतात, आनी कसलोय कार्यक्रम आसत जाल्यारूय शेजाऱ्यांक. हांवें हे इतक्याच खातीर सांगलां कारण कोण पॉझिटीव्ह आसा किंवा खंयसर कोण पॉझिटीव्ह आसा हें आमकां खबर ना. म्हणून म्हटलां हांवें सगळ्या जाणांक रिक्वेस्ट केला की आमी काही दीस जर एकामेकाच्या घरांत गेले ना जाल्यार कांयच फरक पडना, आनी हे सोशल डिस्टन्सींग जर मेनटेन करतले आसत जाल्यार थोडे दीस आमी एकामेकाच्या घरांत गेले ना म्हणून कांयच फरक पडचो ना.
तितकी काळजी आम्ही ही प्रत्येकाची घेऊची पडतली कारण जाता की नाही तर घरात असलेलो सिनियर मनीस ज्याका वर्षा 70 असा तो एक एकदा सफर जाता म्हणजे एखाद्याच्या घरात ज्यांना भायलो मनीस वता त्यांना भितरले यंग लोक असा त्याका काय प्रॉब्लेम जायना जो एजेड मनीस असा जसो आम्ही पहिली डेथ झाली 84 इयर एजेड ओल्ड जो बेड रिडन आशिल्लो त्याका व्हायरस खंयच्या त्यांच्या घरच्या कडल्यान आयलो असतलो पण तो काय भायर वचूंक नाशिल्लो म्हणून भायर कोणीच एकामेकाच्या घरांत वचूं नाका ही हांवें रिक्वेस्ट केल्या. दुसरी गजाल हय आमी ट्युरिजम इंडस्ट्री ओपन केल्या. ट्युरिजम इंडस्ट्री जरी आयज ओपन केली आसत जाल्यार जो कोण ट्युरिस्ट येता म्हणजे बाय रोड येवनी किंवा बाय एअर येवनी तो आयलो जाल्यार आसत जाल्यार तो एस ओ पी फॉलो करता आनी इज डायरेक्टली गोईंग टू हीज हॉटेल. ओके तो जी पॉझिटीव्ह नेगेटीव्ह रिजल्ट ताका रोखडोच कळो वता आनी जर तो चुकून पॉझिटीव्ह आसत जाल्यार ताका आमच्या कोवीड हॉस्पिटलांत किंवा कोवीड केअर सेंटरांत ताका दवरूंक शकता. आमी काही हॉटेलांकूय रिक्वेस्ट केला की तेंच्यांनी पेड क्वारंटाईन सेंटर पेड कोवीड केअर सेंटर म्हणून फुडें येवचें म्हणून काही हॉटेलां पेड कोवीड सेंटर म्हणून सुद्दां एस्टाब्लीश करपा खातीर तांची तयारी आसा. आमी तांकां पेड कोवीड केअर सेंटर दवरूंक शकता म्हणजे चुकून एखादो ट्युरिस्ट जर चुकून पॉझिटिव्ह आयलो जाल्यार ताका त्या हॉटेलांत न दवरता जे पेड कोवीड केअर सेंटर आसा थंयसर आमच्यान व्हरून दवरूं येता. बट तो खंयसरूच ट्युरिस्ट आयज खंयच्याच लोकां मदीं मिक्स जायना खंयच्याच कार्यक्रमांक वचना. ओके तो कदाचीत ताज्या येयल्ल्या हॉटेल आनी ताजो रूम थंयसर तो रावतो आसतलो. किशोर वाडदिवसाची खूब खूब शुभेच्छा किशोर बाब. दोन गजाली आसात. तुवें म्हटलें तो आयज आमी सगळ्यो आमच्यो टश्यो पळोवंक वचत जाल्यार एके वटेन देवळां चर्ची सगळें बंद आसा. ओके म्हटल्या उपरांत तो देवळांनी आनी चर्चींनी भोंवंक येवपाचो विशयच ना. तो आयदर आपल्या कितेंय कामा खातीर येता हांगासर. जो ट्युरिस्ट येता म्हणजे तो नॉट ओन्ली फॉर द भोंवपाकूच येता. तो ट्युरिस्ट जो येता तो वेगवेगळे बिजनेस एक्टिविटी खातीरूय येता. तो आपलो कितें तरी बिजनेस करता आसतलो आनी परतूय वयता आसतलो. डॅट इज वन थींग. दुसरें आमी म्हटलें जो ट्युरिस्ट येवपी आसा तो कदाचीत पॉझिटीव आयलो जर तो असिम्पटोमॅटीक आसलो जाल्यार ताका पेड कोवीड केअर सेंटर आसा तितूर ताका दवरपाची वेवस्था जातली सो डॅट ही कॅन स्टे देअर. बट चुकून जर सिम्पटोमॅटीक आयलो जाल्यार ताका आमच्या कडेन फुकट वेवस्था जी आसा जी आमी आमच्या कोवीड हॉस्पिटलांत आमकां दवरचोच पडटलो. शेवटी आतां पर्यंत आमी भायले सुद्दां आसा हांकां आमी विदाउट एनी पे आमी तांकां ट्रीट करून धाडल्या. मुरारी किशोर आमी एक एकदां जो बोवाळ चल्ला तोच पळयता. आमकां त्या कन्सर्न डायरेक्टरा कडेन उलोवप गरजेचें आसता. आमी जेन्ना 10वेची परिक्षा जाली पळय न्हू तेन्ना लोक कोर्टानूय गेले ती परिक्षा बंद उडोवपाक. कदाचीत ती जर परिक्षा जावंक नासली जाल्यार भुरग्यांच्या मनस्थितीचो आमी विचार करपाक जाय आसलो. काही जाणांक जांकां परिक्षा घेवपाचीच नाका पळय न्हू त्या अशा पद्दतीत एक एकदां बोवाळ घालता. आमची जी सी ई टीची परिक्षा काल पयर आनी काल अशी दोन दीस जाली स्मूथली जाली. म्हाका चिंता आसा की कंटेनमेंट झोनान आसलेल्या भुरग्यांचे कितें किंवा बसीन शेवटी कंटेनमेंट झोनान जे लोक आसा तांच्या खातीर वेगळी बसपाची वेवस्था आमच्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशनान केल्या आनी त्या जाग्यार तेंची वेगळी सोय म्हणजे तांकां खंयसरूच की बाकीच्या नॉर्मल भुरग्यांच्या बरोबर मिक्सअप जावचें ना. तेचो वेगळो क्लासरूम हो आसा तांकां वेगळी बसपाची वेवस्था केल्या. त्या खातीर आमी जर त्यो एग्जामी काही जर आतां कारण ह्यो शेवटी बोर्ड एग्जाम्स आसात फायनल एग्जामी आसात ह्यो एग्जामी आमी अवॉयड करूं शकना अशा पद्दतीच्यो एग्जाम्स आसा. त्या खातीर त्यो एग्जामी सगळे नॉर्म्स जे आसा हे वेवस्थीत रित्या सांबाळून ह्यो एग्जामी कंडक्ट करता. मुरारी हय
किरे केला रजिस्ट्रेशन करचे म्हणजे जीओ एफआयपाचे सो या स्टुडंटांना फ्रॉम 6 टू 10 कंपल्सरी केला हाय इलेक्ट्रॉनिक एज्युकेशन फॅसिलिटी झाली आहे हाव चेक करता आणि मागेच्या प्रेस कॉन्फरन्सन ॲड्रेस करता लौकिक लौकिक एक म्हणजे असेंब्लीन कोण पॉझिटिव्ह मेळोंग ना आयक सांगता हांव असेंब्लीच्या फाटल्या गेटीचेर एक पुलीस कॉन्स्टेबल जो आसा पळय न्ही वो पॉझिटिव्ह मेळ्ळो आसा त्या खातीर आमी खंय कोण मेळ्ळा हें बी सांगप क्लियर गरजेचें आसता फाटले गेटीर आसलेलो सिंगल पुलीस कॉन्स्टेबल ताज्या उपरांत बाकीच्या सगळ्या थंयसरल्या पुलिसांक चॅक केल्या तांचो आयज रिपोर्ट मेळटलो ओके डेट इज द वन थींग रिगार्डींग द टुरिस्ट ट्युरिजम इंडस्ट्री कडल्यान खूब मोठो प्रेशर आशिल्लो आणि त्याच बरोबर की एक इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी सुरू जावची म्हणून सरकाराचेरूय प्रेशर आशिल्लो त्या खातीर जर मिनिमम 215 जाणांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशनही केलं आम्ही सुरू करता म्हणून शेवटी आता कितले टुरिस्ट येतले कितले ना येतले हे शेवटी टुरिस्टाचेर डिपेंड आसा त्या खातीर गव्हर्मेंटान एट प्रेझेंट तरी एखादी ॲक्टिव्हिटी जश्यो बाकीच्यो इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी आम्ही सुरू केल्ल्यो आसा त्या खातीर एस ओ पी जी आसा ती फॉलो करून त्यांना ॲक्टिव्हिटी सुरू कर म्हटला कदाचित त्यांना रिस्पॉन्स खूप कमी असतलो महेश एम्बुलन्सी ज्यो ज्यो आम्ही कोविड पेशंटांक पॉझिटिव्ह व्हरता ओके त्या ॲडिशनल एम्बुलन्सी ज्यो आसा ह्यो वापरतले बट त्यो डिसॅनिटायज ज्यो आसा हे करपाक जाय पहिले आम्ही त्यो सॅनिटायज व्यवस्थित रित्या सॅनिटायज ह्यो करून घेता एम्बुलन्सी सगळ्यो आणि त्याच्या उपरांतूच त्याचा बाकीचो मागीर वेगळ्या पद्धतीचो वापर जाता दुसरी गजाल तुवें जे म्हटले की रिगार्डींग द पोलीस डिपार्टमेंट या सगळ्या जणांक आता इन्स्ट्रक्शन्स गेला की जे जे कोविड केअर सेंटर किंवा डायरेक्ट एक्सपोज जाता त्या सगळ्या जणांक घराकडे न वता की त्यांना वेगवेगळे कडे हॉटेल्स रेजिडन्सी ज्यो ज्यो आसा थंयसर त्यांची रावपाची व्यवस्था कर म्हण हेजी हांवें काल नवीन डीजीपी आणि आयजीपीक या दोघांकूय इन्स्ट्रक्शन दिला तांच्या पोलीस स्टेशनान सुद्धा न रावता वेगळी हॉटेल्स त्यांना सगळ्या जणांक पळोवपाक लायला जेणे करून त्यांना वेगळी प्रत्येकाक रावपाची व्यवस्था थोडे दीस ते आपल्या घरां न वता गावांत न वता त्याच जाग्यार रावचे अशी जशी आम्ही हेल्थाच्या स्टाफाची व्यवस्था केल्या तशीच तांची व्यवस्था केल्या सोयरो वेळीप सोयरू सांग आयकोंक येता तू क्लियर ना कोण ओके सोयरू क्लियर ना हो आणि एक गजाल हांव मुद्दामून मेन्शन करता की आम्ही एके वाटेंतल्यान डॅथ रिपोर्ट करता बट कोवीड हॉस्पिटलांत जाल्ल्यो पॉझिटिव्ह गजाली बी आम्ही म्हाका दिसता आम्ही लोकां समोर हाडप हे गरजेचे आसा जेन्ना कोवीड पॉझिटिव्ह एखादी आमची महिला भगिनी की डॅलिव्हरी करता दोग जणांची डॅलिव्हरी ही कोवीड हॉस्पिटलान झाली आणि वीथ नेगेटिव्ह म्हणटा तशें तांची बेबी नेगेटिव्ह आयली दोगांची ओके ही बरी गजाल आसा आमच्या दृश्टीन कारण आमचो सगळो स्टाफ कोवीड हॉस्पिटलांतलो स्टाफ आमचो गायनेकॉलॉजिस्ट पिडियाट्रिशियन थंय वचून आमी आमच्या पेशंट म्हणजे आमच्या धाकल्या भुरग्याकूय त्या जाल्ल्या भुरग्याकूय पळयता ही बरी गजाल आमच्या हॉस्पिटलान जाता त्या खातीर हांवूय म्हणजे सगळ्या आमच्या कोवीड हॉस्पिटलांतल्या सगळ्या दोतोरांचे म्हणजे कोवीड हॉस्पिटलान आमची आता टीम आम्ही रिप्लेस केल्या की डॉक्टर एडवीन गेल्या उपरांत डॉक्टर सुनंदा आमोणकर आणि दुसरी आणि एक टीम पुराय दोन टीम थंयसर सध्या कार्यरत आसा पण जेन्ना जेन्ना गरज लागता तेन्ना कार्डियक डॉक्टर आसतलो पिडियाट्रिशियन आसतलो एनास्थिशियस्ट आसतलो जीएमसीतले सगळे दोतोर हे कोवीड हॉस्पिटलान वचून काम करता त्या सगळ्यांचे हांव अभिनंदन करता आणि जसे आम्ही एक गजाल महत्वाची असा म्हणजे आम्ही कोमॉर्बिड कंडिशनांक येयले एक एकदा डेथूय जाता पण एका दिसाच्या भुरग्याक जाल्ल्या भुरग्याक
जो कोरोना पॉजिटिव जाल्ले ते भुरगें रिकवर जालें ही बरी गजाल जी आसा ही आमच्याच कोवीड हॉस्पिटलांतल्यान जाता तेंय बी तितकेंच आमी रिपोर्टींग करप लोकां समोर हाडप कारण हें गरजेचें म्हाका दिसता. आनी सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे आमचो इम्युनिटी बुस्टर वाडोवपा खातीर आमी फाल्यांच्यान पुराय राज्यांत म्हणजे आर्सेनिक कंपाउंड आसत किंवा आयुर्वेदीक मेडिसिन्स आसत ही सगळ्या आमदार सरपंच पंच म्हणजे टप्प्याटप्प्यान पावतली अशें न्ही की एका बेगीन दिले आमकां जशी तशी अवेलेबल जाता तशीच सगळ्या आमदार सरपंच पंच हांच्या मार्फत सगळ्या लोकांच्या पर्यंत आमकां गोंयांत पुराय डिस्ट्रिब्यूट करपाचें आसा. बट फक्त मेडिसिन्स घेतली म्हणुनूच इम्युनिटी बुस्टर डोस वाडटलो असो ना. ताज्या खातीर आमी जे आसा आमची इम्युनिटी बुस्टर डोस वाडपा खातीर आयुश डिपार्टमेंटान सांगला त्या प्रमाणे प्राणायम आनी योगा हे इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट अँड क्रीड प्राणायम आनी योगा करप हे गरजेचे आसा जेणे करून आमची इम्युनिटी जी आसा ही आनीक मोठ्या प्रमाणात वाडटली. त्या खातीर सगळ्या गोंयकारांक म्हजे म्हणणे आहा की आयुर्वेदीक होमिओपॅथीक मेडिसिन्स घेयात इम्युनिटी बुस्टर वाडोवपाक आनी योगा जो आसा आनी प्राणायम हे मोठ्या प्रमाणात फॉलो करात इतकेच म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. अनिल हॅलो ओके आनी कितें परत आज के प्रेस कॉन्फ्रेंस में मैं बता देता हूँ कि जैसे ऑल टुगेदर आज 853 एक्टिव केसेस हैं और रिकवर्ड केसेस 25 है. 50% पेशेंट्स अभी रिकवर हो रहे हैं. आज के दिन 73 पेशेंट ऐड हो गए हैं लेकिन 111 पेशेंट्स रिकवर्ड हो गए हैं. कोविड हॉस्पिटल और कोविड केयर सेंटर में सभी की व्यवस्था अच्छी तरह से हम कर रहे हैं. जो हमारे स्टाफ बाकी हेल्थ डिपार्टमेंट और पुलिस डिपार्टमेंट के स्टाफ के रहने की व्यवस्था अलग से हम कर रहे हैं. आज से हमने हमारे पूरे सभी तालुका बेसिस पे मिनिस्टर्स को सभी रिस्पांसिबिलिटी इच तालुका की रिस्पांसिबिलिटी सभी मिनिस्टर लोगों को दी हैं. यानी कि वो डिप्टी कलेक्टर PI DYSP मामलेदार और इसके साथ में हेल्थ ऑफिसर्स इनकी मीटिंग कंडक्ट करके वहाँ पे जो कोविड केयर सेंटर है प्राइमरी हेल्थ सेंटर है पुलिस स्टेशन है कंटेनमेंट जोन है इस सभी की वो चिंता करे. यानी कि लोगों में ज़्यादातर जिन लोगों की केयर लेना चाहिए वो सभी रिस्पॉन्सिबिलिटीज मैंने डिस्ट्रीब्यूट कर दिए हैं. मांगूर हिल जो कंटेनमेंट जोन था इसके बारे में आज फिर से उसके हाई लेवल कमेटी की मीटिंग हमने कल 11:30 बजे रखी है और उस मीटिंग में बाद में सैनिटाइजेशन वहाँ पे क्लीनिनेस डिस्ट्रीब्यूशन ऑफ द ड्राई रेशन बहुत ज़्यादा तरह से हमने वहाँ करने के लिए स्टार्ट कर दिया है. आज बाद में प्लाज्मा थेरेपी के बारे में हमारे हेल्थ मिनिस्टर ने ऑलरेडी डिक्लेयर किया है कि वी आर गोइंग टूवर्ड्स द प्लाज्मा थेरेपी ट्रीटमेंट. इसके लिए हम हमारे टीम जो वर्किंग कर रहे हैं अभी हम परमिशन मिलने के बाद प्लाज्मा थेरेपी स्टार्ट करेंगे हम. बाद में आज तक इंटरनेशनल अराइवल्स इन द स्टेट 4,547 charters through the charter and 1,925 peoples through the MPT cruise. All the, jaise ki Ministry of the External Affairs, Ministry of the Shipping, Ministry of the Aviation, Home Ministers, Prime Ministers, in sabhi ke saath saath mein, jo jo Indian Embassy hai jis jis country mein, वो सभी इंडियन एम्बेसी ने हमें हेल्प कर दिया. बाकी लोकल लोग भी जो गोवन स्टैंडर्ड वहाँ पे थे जैसे कि वन फ्रॉम द दुबई शी देन वैशाली कोटनकर शी इज ऑलवेज कोऑर्डिनेटिंग विद द गोवा गवर्नमेंट ऑल्सो. जो लोग वहाँ रहते थे उन सभी लोगों को गोवा में आने के लिए सभी लोग मदद कर रहे थे. और मांगूर हिल के बारे में हमारी कल यानी उसके अलग से सेपरेट स्ट्रेटजी जो कल हम करेंगे रिगार्डिंग द कंटेनमेंट जोन और इसके बारे में डिसीजन और डिस्कशन कल करेंगे. थैंक यू. एट प्रेजेंट तो कोई इंटरनेशनल फ्लाइट नहीं आ रही है. हमने जब ही यानी एज ए इकोनॉमिकल एक्टिविटी टूरिज्म इंडस्ट्री स्टार्ट की है ऐसा है कि जो कोई यहाँ आना चाहता है उसको प्रॉपर SOP फॉलो करनी रहेगी. ओके इसके बारे में बाद में डिस्कशन करेंगे. थैंक यू.